इतिहास रच लाया ने, काही खास दिला होया ने। इतिहास रच लाया ने, काही खास दिला होया ने। मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपलाया ने। शृंगार रे हा मजा शृंगार रे। मंगळसूत्र 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 मंगळसूत्र। सर, मला काही करून हा फोटो वर्तमानपत्रात द्यायचा होता आणि या दोघांना म्हणजे बाप आणि मुलीला मला एकत्र आणायचं होतं। आपण विश्वंभर नावाच्या जाकेदेला भेटायला आला आहात, पण त्याची आज 2 तासापूर्वी सुटका झाली आहे। काय आता यापुढे? आता यापुढे आपण आपली सगळीच्या सगळी गोपिता केवळ आपल्या काळजात दडवून ठेवायची। आजच्या नंतर या घरात सुखच सुख असेल, सर्व अडचणी दूर होऊन जाते। जेकब, दिस डॉक्युमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट। तू त्यांना स्वतः पर्सनली दे आणि ते तुला एक सीडी देतील, ती लगेच घेऊन ये। ठीक आहे, कम ऑन, हरी अप हरी अप। हां, हॅलो रितिका। हॅलो मानस। रितिका, असं काय झालंय? आज तुझ्या आवाजात खुशीचे घुंगरू वाजतायत। एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी ऐकून तू खुशीने नाचू लागशील। काय सांगतेस तू? अरे सबूर कर आणि विचार कर काय असू शकेल। असं करण्यासाठी डॉक्टरने मनाई केली आहे। तो म्हणतो की ब्लड प्रेशर वाढेल, हार्टचा रोगी बनेन मी। काय रे, तू ना मानस मुलांसारख्या गोष्टी करतोस। रितिका, तू पण तर गोष्टीला गोल गोल गुंडाळतेस। प्लीज स्पष्टपणे सांगून टाक ना खुश खबर काय आहे। रितिका, फॉर गॉड से खुश खबरीच्या नावाखाली टेन्शन नको देऊस, प्लीज सांग ना गोष्ट काय ती। अच्छा ठीक आहे ठीक आहे, मी सांगते। मला फारच लवकर भारत सरकारकडून सन्मान मिळणार आहे। ओ रिअली? हे तर खरंच फार खुशीची गोष्ट आहे। अँड यू नो व्हॉट, यू डिझर्व इट रितिका, यू डिझर्व इट। आता पहा, मी तर तुला एक खुशखबरी दिली, त्या बदल्यात तू मला काय देणार? जान हाजिर है मेरी जान, तुला जे हवं ते माग। जान नकोय तुझी। अच्छा, डिनरला जायचंय तुझ्यासोबत आज इव्हिनिंगला। अरे कलेक्टर मॅडमची इच्छा इतकी छोटी आहे हे मला नव्हतं ठाऊक आधी। ओके ठीक आहे, डिनर इज फिक्स्ड। तेव्हा त्यासाठी आज संध्याकाळी तू घरी लवकर ये, मी तुझी वाट पाहत असेन। असं ना हो की डिनरच्या ऐवजी आपण ब्रेकफास्ट साठी पोहोचू। ठीक आहे, लवकर ये, वाट बघते मी तुझी। ठीक आहे, ओके, सी यू सून। ठीक आहे, बाय। काय बोलायचं, हा वर बसलेला पण कधी कधी किती अन्याय करतो। आता याच पहा ना, बढती वर बढती देत राहिलाय। आणि तिची बढती आपली हार आहे। नाही स्नेहा, माझ्याकडे अशा पराजयाला जयात बदलण्याचं कौशल्य आहे। बरं ते जाऊ दे, मेघनाशी बोलणं झालं? मेघनाने आयुषीच्या बाबतीत काही सांगितलं? बोलणं तर झालं माझं, पण ती आयुषीच्या बाबतीत मला काही नाही बोलली। पण आपण मेघनाच्या भरोशावर का थांबलो आहोत? थांबलंय कोण? तू असा नको विचार करूस की मी गप्प बसलो। मी माझ्या परीने जे काही करता येईल ते करतो, ते बाप आणि मुलगी दोघेही ठाऊक नाही कुठे निघून गेलेत।
त्यांना जमिनीने गिळलंय की त्यांना आभाळाने दडवलंय. ते बापले कुठेही लपून बसोत, पण माझ्या पकडीतून बाहेर नाही सुटू शकणार. ते जर 420 असतील तर मी 440 तोच झटका आहे ज्याला शिवताच दोघेही राख होऊन जातील. आणि राहिली रोहितची गोष्ट, तर आता तो जास्त दिवसांचा सोबती नाही. सूर्य, काही असं तर नव्हे की हा सगळा पूजा अर्चनेचा परिणाम आहे? पूजा सुरू होणारच होती की आयुषी पळून गेली, आणि ती पूजा झाल्यानंतर रितिकाच्या नॉमिनेशनचं लेटर आलं. पूजा अर्चना तर तुझ्या पतीने पण केली होती. पूजेत सामील झालो होतो मी. 1 किलो मिठाई घेऊन आलो होतो भगवंतासाठी, देशी तुपातली. सोमवारी अभिषेक करतो, मंगळवारी उपवास ठेवतो. माझ्या पूजेचं फळ तर मला जरूर मिळेल. ईश्वराला हे फळ द्यावंच लागेल स्नेह. आणि जर नाही दिलं ना, तर मी खरं ते बोलतोय, मी ते फळ हिसकावून घेईन. गौरव, मला तुमचं बोलणं कळतंय. हो, मी पण तुम्हाला फार मिस करते. हो, इथे सगळं छान आहे, भाऊ पण ठीक आहे. मी लवकरच यायचा प्रयत्न करेन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय. शिकागोहून गौरवचा फोन होता. काय म्हणत होते? विचारत होते कधी परत येणार म्हणून. विचारणारच ते. आपले जेव्हा नजरेपासून दूर होतात तेव्हा त्यांची उणीव नेहमीच जाणवत राहते. भाऊ, मी विचार करत होते की मी अमेरिकेला परत जावं म्हणून. आता इथे सगळं काही ठीक झालंय. हो, सर्व काही ठीक तर होताना दिसतच आहे. नुकतीच पूजा अर्चा झाली आहे, घरात शांतताही आली आहे. तरी देखील एक रिक्वेस्ट आहे, पटली तर चांगलंय. जा जा, तू जा, जरूर जा, पण रितिकाची डिलिव्हरी झाली की मग जा. अरे असं का बोलतोयस भाऊ? तुला रिक्वेस्ट करायची काही गरज नाहीये, तू फक्त हुकूम कर. मी रितिकाच्या डिलिव्हरी पर्यंत नक्की थांबेन. भाऊ, मला तुला एक गोष्ट विचारायची होती. हो, बोल ना, बोल. मी रोहितला माझ्याबरोबर अमेरिकेला घेऊन जाऊ. रोहितला अमेरिकेला? तुला असं वाटतं की इथे उपचार ठीक नाही होणार म्हणून अमेरिकेला घेऊन जायचं म्हणतेस? हे बघ, रोहित माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या इलाजामध्ये कसली हयगय कोणती उणीव असणार नाही. मला ठाऊक आहे भाऊ, पण तसं तुलाही ठाऊक आहे ना, अमेरिकेमध्ये रोहितवर इलाज फार चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हो, आपल्या देशामध्ये चांगले चांगले डॉक्टर्स आहेत, पण तू त्याला अमेरिकेला घेऊन जायचं म्हणत असेल तर ठीक आहे, तू हवा पाणी पण बदलेल आणि कदाचित त्याचा चांगला परिणाम होईल. घेऊन जा, मी तुम्हा दोघांचं तिकीट काढतो. थँक्यू भाऊ. हो, पण रितिकाची डिलिव्हरी झाल्यानंतरच. ऑफकोर्स भाऊ. ऍक्च्युली तू जेव्हा असतेस ना, तेव्हा घरात बिलकुल निश्चिंत राहतो मी, बिलकुल केअर फ्री. रितिकाला पण आधार मिळतो. खैर ठीक आहे, मला एक सांग, गौरव इथे नाही येऊ शकत? दिस इज बॅड न्यूज. मी असं नाही होऊ देणार, मी असं अजिबात नाही होऊ देणार. तू काहीतरी कर सूर्या, मी रोहितला असं आपल्या हातातून निसटू नाही देणार. लवकरच काहीतरी करावं लागेल स्नेहा. कावेरी ताईने आपल्या बर्बादीची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. हो, तिला रोहितला अमेरिकेला घेऊन जाऊन त्यावर उपचार करून घ्यायचे. ही गोष्ट लक्षात असू दे, जर रोहितने त्याचं तोंड उघडलं ना, तर आपली सारी गोपितं उघडी होतील.
आणि जर का तो ठीक झाला तर सर्वात आधी तो आपली गोपिता फोडेल. शिवाय जज साहेब म्हणजेच आपले भाऊजी आपल्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात वेळ नाही घालवणार. तू काहीतरी कर सूर्या, लवकर काहीतरी कर. जर तू काही मॅनेज करू शकलास तर मी ताईंना मॅनेज करून घेईन. तू कसं तिला मॅनेज करणार? हेच की त्या इथून परत गेल्यावर आपल्या इथे मन नाही लागणार. रोहितची चांगल्यात चांगली ट्रीटमेंट करून घेऊ, शिवाय रोहितची देखभाल पण करू. आणि काय? नो, मला असं वाटतंय की याने काही नाही होणार. तशी सुद्धा भाईजीने रोहितच्या ट्रीटमेंटमध्ये काही उणीव नाही ठेवली आहे. मला वाटतं की या रोगाला वाढू देता कामा नये. वाहती जखम बनायच्या आतच त्याला संपवून टाकायला हवं. मग काय करणार आहेस तू? रोहितचा खेळ खाल्लास. पण कसं? आपण दोघांनी तर असे प्रयत्न वारंवार केले. या वेळेस माझ्यापाशी फार चांगला प्लॅन आहे, फक्त जरा लक्ष देऊ नये. या वेळेस माझ्यापाशी फार चांगला प्लॅन आहे, फक्त एकदा लक्ष देऊ नये. रोहित जेव्हा त्याच्या खोलीत एकटा झोपलेला असेल आणि घरातली सगळी लोक बिझी असतील, तू हळूच जा. तो आपल्या पायांखाली उशा ठेवतो, त्याच उशांमधून एखादी उशी उचलून त्याचं तोंड दाबून टाक. आणि लक्षात ठेव, त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येता कामा नये, बिकॉज उशीवर रक्ताचा डाग लागू शकतो. आणि जर तरी सुद्धा तो बचावला तर एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये फ्रॅक्चर्स आहेत. जर तू कुठेही इजा पोचवलीस तर तो तळमळून उठेल. आणि याचा फायदा घेऊन त्याचा गळा दाबू शकतेस तू. रोहित नाही वाचणार. तू निश्चिंत होऊन हे काम कर. घराच्या मेंबर्सना मी सांभाळून घेईन, तू कोणालाही डिस्टर्ब नाही करणार. पण स्नेहा, प्लीज प्लीज फॉर गॉड सेक, या वेळेस विजय आपला व्हायला हवा. ऑल राईट. या आलिया, मी पुढच्या आठवड्याचे प्रोग्राम ओके केले आहेत. हे शेड्युलिंग या फाईलमध्ये आहेत, स्टडी करून फॉरवर्ड करतो. ओके ओके. आय हॅव टू लिव्ह राईट नाऊ. एक मिनिट सर. या सर, उद्यापासून तुमच्याकडे एक नवीन सेक्रेटरी जॉईन करते, म्हणून बॉसला तुम्हाला भेटायचं आहे. केव्हा येऊ शकता? ठीक आहे, मी त्यांना भेटतो. ओके सर. मानस, बेटा, मुलाच्या प्रेमाने बापाला इथे खेचून आणलं. मुलाचं प्रेम की मुलाची गरज? बापाच्या प्रेमाला गरजेचं नाव देऊन नात्याला बदनाम नको करूस बेटा. नात्याचं महत्व तुमच्या दृष्टीने काहीच नसतं डॅड. यासाठी रितिकाला नाव नको काढूस ती समाजासमोर. तिरस्कार करतो मी तिच्या नावाचा. कमाल करता तुम्ही, मुलावर प्रेम करता आणि त्याच्या प्रेमाचा तिरस्कार करता. मी रितिकाचाच नव्हे पण उलट पूर्ण खानदानाचा तिरस्कार करतो. याच गोष्टीमुळे तुम्ही एकटे पडला आहात डॅड, एकटे झाला आहात तुम्ही, म्हणून गर्दीच्या गराड्यातही कोणीच नाहीये तुमचं. नात्यांची गर्दी मला अजिबात नकोय आणि नकोय मला नातेवाईकांचा कोणताही मेळा. मला माझा मुलगा हवाय, माझा मानस हवाय मला. पण मला माझी पत्नी रितिका हवी आहे. तुझा हा हट्ट मूर्खपणाचा आहे. तुमचं वागणं मूर्खपणा आहे डॅड. मी त्या रितिकाला आपलं कसं मानू जिने माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला? तिच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या चुकांची जाणीव करून घेतली तर भलं होईल. तुझी इच्छा काय की मी त्या आदित्य प्रताप सिंगच्या उंबरठ्यावर जाऊन नाक रगडू, रितिकाच्या समोर हात जोडून तिची माफी मागू? माफी मागण्याने कोणी छोटं नाही होऊन जात. काय माता पिता ह्यासाठीच एखाद्या मुलाची इच्छा बाळगतात, उपास तपास करतात, नाक घासतात, नवस बोलतात यासाठी?
मुलगा मोठा होऊन बापाला असे दिवस दाखवणार म्हणून। डॅड, आता तुम्ही हा वाद वाढवत आहात। नाही बेटा, मला आजच बाप आणि मुलामधला वाद संपवून टाकायचा आहे, मिटवून टाकायचा आहे, जो आपल्या दोघांच्या मनात घर करून बसलाय। या दुराव्याला मला कमी करायचं बेटा। चल बेटा, माझं म्हणणं ऐक, माझ्यासोबत घरी चल। चल तू। इट्स टू लेट डॅड। आपण नदीचे दोन काठ आहोत जे कदाचित कधीच नाही मिळू शकत। भलं यात आहे की तुम्ही इथून निघून जाऊ। जातोय मी। या दिवसासाठीच तुला तुझं बोट धरून चालायला शिकवलं होतं ना, आणि आज तू मला इथून हकलून देत आहेस। कारण आज तू परका झालायस। माझा मुलगा माझा नाही राहिला। रितिका आणि आदित्य प्रताप सिंहने माझा मुलगा हिरावून घेतला, परका करून टाकला त्याला। लक्षात ठेव, भगवंतापाशी विलंब होतो पण न्याय मिळतो। ज्यांनी माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलाय ना, त्या लोकांना पण सुखाची झोप नाही मिळणार। मी सुद्धा प्रण करतो, ज्या प्रकारे मी माझ्या मुलासाठी तडफडतोय ना, तो देखील त्याच्या मुलासाठी तडफडेल। मी सुद्धा प्रण करतो, ज्या प्रकारे मी माझ्या मुलासाठी तडफडतोय ना, तो देखील त्याच्या मुलासाठी तडफडेल। जसं मला माझ्या मुलाचं सुख नाही मिळालंय, तर मी पण त्याला मुलाचं सुख नाही मिळू देणार। तडफडेल, मरेल तू पण तिळातिळाने जिजून मरेल। आणि भगवंत माझीही शापवाणी ऐकतील। हो रितिका, टेबल बुक झालेला आहे, ऐक तू माझं। कुठे निघालात तुम्ही दोघं? डिनर साठी। आपल्या आत्याच्या हातचं जेवण आवडत नाही वाटत? अरे असं काही नाही आत्या, तुझ्या हातचं जेवण फार छान असतं, पण मानसला वाटते की आम्ही डिनरसाठी जावं। वेल, आता भारत सरकारने हिचा सन्मान करायचा ठरवलं आहे ना, आम्ही ते सेलिब्रेट करायला जातोय, तुम्ही पण चला ना आमच्या सोबत। मानस प्लीज डोंट माइंड, पण रितिका कुठेही नाही जाणार। का? पण रितिका बाळा, अशा अवस्थेत तुझं बाहेर जाणं ठीक नाहीये। पण आत्या, डॉक्टरांनी तर सांगितलं की मी बाहेर येऊ जाऊ शकते ना, मग? ऍक्च्युअली वी विल मॅनेज आत्या, काही काळजी नको। माझ्या अनुभवावरून सांगते, प्लीज। मानसचं अगदी बरोबर आहे ताई, दे कॅन मॅनेज। आणि शेवटी इतकी मोठी गोष्ट आहे, आमच्या पुतणीला राष्ट्रपती सन्मान मिळणार आहे, काही लहान सहान गोष्ट नाहीये। जा तुम्ही दोघं बाहेर डिनरला जा, आणि ऐका, आजचं डिनर माझ्या आणि काकीच्या तर्फे। थँक्यू। सूर्या, हे दोघं कुठेही नाही जाणार। अगं ताई, अशी मोठी खुशखबर वारंवार येत नसते, कळतंय ना तुला। जा जा, तुम्ही दोघं जा। सूर्या, माझी गोष्ट लक्षात येत नाहीये तुझ्या? मी तुला सांगितलं ना, रितिका कुठेही नाही जाणार। आत्या शांत हो प्लीज, तू तू रागावू नकोस अशी, आम्ही आज घरीच डिनर करू ना। ओके ओके, तू ना रितिका आणि मानसला निराश केलंस ताई। काका, तसं काही नाहीये, आम्ही खुश आहोत, आज एकदा आत्याचं ऐकतो, हो ना? मी तुम्हा दोघांच्या आवडीचा स्वयंपाक करते। ओके ठीक आहे, आपण पण चेंज करू। आत्या ना खाण्याच्या बाबतीत एकदम तुझी अशी अवस्था माझ्याने पाहावली जात नाही। मी तुझी या त्रासापासून अगदी कायमची अशी सुटका करणार आहे।
Thank you.